पुलिस उपायुक्त ने समाज की सुरक्षा के लिए कैमरे देश के समाज के लिए की अवधारणा को लागू करते हुए शहर में सीसीटीवी कैमरे लगाने का आह्वान किया था। इस आह्वान के जवाब में कल्याण डोंबिवली शहर में धर्मार्थ लोगों ने पिछले 3 महीनों में 3000 से अधिक स्थानों पर कैमरे लगाए हैं, जबकि डोंबिवली विष्णुनगर पुलिस थाने और भाजपा नगर सेवक विकास म्हात्रे ने शहर के सोसाइटियों में 1000 सीसीटीवी कैमरे दिए हैं। डोंबिवली के सहायक पुलिस आयुक्त जेडी मोरे के हाथों नागरिकों ने सुरक्षा के लिए तीसरी आग की मदद स्वीकार की। जबकि शहर में अपराध बढ़ रहा है, पुलिस के लिए सीसीटीवी कैमरों की मदद से कम समय में इस अपराध को सुलझाना और असली अपराधियों को पकड़ना भी संभव होता जा रहा है। जाहिर है कि शहर की सुरक्षा में सीसीटीवी कैमरे अहम भूमिका निभा रहे हैं। हालांकि कई जगहों पर दुकानों के बाहर, सोसाइटी में और गलियों में सीसीटीवी कैमरों की कमी से पुलिस जांच में बाधा आती है। पुलिस उपायुक्त सचिन गुंजाल ने समाज की सुरक्षा के लिए समाज सेवी लोगों से आगे आकर शहर में सीसीटीवी कैमरे लगाने की अपील की थी। पुलिस के आह्वान पर अब तक शहर में 3000 कैमरे लगाए जा चुके हैं। भाजपा नगर सेवक विकास म्हात्रे, कविता म्हात्रे और डोंबिवली विष्णुनगर पुलिस स्टेशन ने डोंबिवली में विभिन्न समाजों को 1000 सीसीटीवी कैमरे वितरित किए। आदरणीय एसीबी साहेब, भालेराव साहेब, मध्यंतरी 1-2-4 महिना पूर्वी गुन्हा घडला होता आणि ते गुन्हा आपल्या प्रभागामधला घडल्या कारणाने तो डिटेक्ट होत नव्हता काही ठिकाणी। त्या अनुषंगाने आम्ही जेव्हा एसीबी साहेबांना भेटलो आणि सिने साहेबांना भेटलो की साहेब असं डिटेक्ट होत नाही, तुम्ही कॅमेरा नाही म्हणून मी म्हटलं प्रत्येक 5 वर्षानंतर कॅमेऱ्याचे वाटप करतो। आणि हा विषय निघाल्यानंतर साहेब आपल्याकडे साहेब बोलले की तुम्ही करू शकता, म्हटलं साहेब 5-50 कॅमेरे लावा। साहेबांनी सांगितलं तसं मी सांगितलं, म्हटलं प्रत्येक वर्षी 200-300-400 कॅमेरे मी प्रत्येक वर्षी म्हटलं जाणार नाही, 5 वर्षानंतर दिले। परंतु ह्यावर्षी आम्ही सर्वे केला की कुठे काय चालीवर्ग असणार तिथे आपला डिटेक्ट होत नाही गुन्हा, अशी चर्चा झाल्यानंतर मी म्हटलं द्यायचं तर सर्वांना देऊया आपण मुफत करून, जेणेकरून कॅमेरे दिले तर आपल्याकडे पोलीस स्टेशनला तपास करण्याकरताना त्रास होणार नाही किंवा इझिली होईल। ह्या उद्देशाने आम्ही आमच्या दोन्ही प्रभागामध्ये सर्वे केला, त्या सर्वेनुसार किती कॅमेरे लागतात त्या माध्यमातून जसे पाहिजेत, कारण रस्त्याला आता स्मार्ट सिटीमध्ये लागलेले आहेत, आतमध्ये खूप अडचण होते। पूर्वी पोलीस आमच्याकडे विष्णुनगरमध्ये अध्यामध्ये पोलीस देखील कमी असल्याकारणाने खूप गुन्हेगारीचा आता प्रभाव वाढलेला रस्ते डिपिंग कारण, आणि मध्यंतरीत आपण बघितलं ते लग्न सरावमध्ये चोऱ्या देखील डिटिंग झाल्या, अशा बऱ्याचशा घटना आपल्या डोंबिवली पश्चिममध्ये घडत आहेत। त्या उद्देशाने आम्ही स्वतः आणि सिनियर साहेब भरेव साहेब आणि मोरे साहेब एशिन मोरे साहेब चर्चा केली आणि त्या अनुषंगाने डी सी पी साहेबांशी देखील चर्चा सरांनी केल्यानंतर चांगला का उपक्रम आहे, हा का उपक्रम आम्ही राबवला तर पुढचा लोकप्रतिनिधी असेल त्यांनी देखील या डोंबिवली कल्याण शहराकरता प्रत्येकाने आपल्या पोलीस मदत करावं की जेणेकरून कुठला गुन्हा स्थिती घडायच्या अगोदर ते पोलीस स्टेशन तिथे डिटेक्ट होऊ शकतो आणि त्या घटना घडायच्या अगोदर तो डिटेक्ट होईल। आणि ह्या माध्यमातून हे कार्यक्रम आम्ही सर्व पोलीस स्टेशन विष्णुनगर पोलीस स्टेशन आणि आम्ही मिळून हा कार्यक्रम राबवला, हा कार्यक्रम पुढच्या प्रत्येकाने डोंबिवली कल्याणच्या शहराचे सर्व लोकप्रतिनिधी असो, सोशल जो कोणी असेल, कोणी व्यापारी असो, नक्की हा करा आणि जेणेकरून आपल्या जीवाचा बचाव करा, एवढंच मी इच्छा सांगू इच्छितो। अगदी बरोबर, तुम्ही जर गेल्या 3 वर्षाचा जर आढावा घेतला तर क्राईम डिटेक्शन हे वाढलेलं आहे आणि त्याचा मेन कारण आहे ते सीसीटीव्ही कॅमेरा। आमचे जे DCP आहेत त्यांनी एक संकल्पना मांडली होती की एक कॅमेरा देशासाठी, त्यानुसार आम्ही आमच्या झोनमध्ये झोन 3 कल्याणमध्ये ठिकठिकाणी लोकांना विनंती करून बऱ्याच ठिकाणी कॅमेरे बसवले। तसंच त्या टाईपच आम्ही सगळ्यांजवळ संपर्क साधत असताना श्री विकास म्हात्रे यांच्याशी चर्चा केली की त्यांनाही तुम्ही विनंती केली होती की काही कॅमेरे लावा, पण ते म्हटले मी पूर्ण 40-50 तर नाही मी हजारो कॅमेरे लावू शकतो। तसं पण त्यांनी प्रभागात त्यांच्या मॅडमच्या आणि त्यांच्या प्रभागात त्यांनी आज 1013 जे कॅमेरे लावले त्याच्यामध्ये 140 बिल्डिंग 60-70 चॉल हे सगळे कवर होत आहेत आणि त्याचा नक्कीच समाजाला आणि सगळ्यांना पोलिसांना हा फायदा होईल जेणेकरून सगळ्यांची सुरक्षा होईल। काही अजूनही सोसायटी कॅमेरे जरी घेत असेल तर आपण त्यांना विनंती केली आहे आणि करतो आहे आणि त्याच्यापुढे ते ऐकतील आणि ते करून घेतील ते।